हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवे. मी अस्मिता घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ. यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे तर का नाही करायचं? प्रश्न पडतो की यूट्यूब चॅनल तर स्टार्ट करायचं असतं, बट त्यासाठी चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा आहे अवेलेबल नसतो, त्याचबरोबर स्टँड नाही, तर कसं करणार? तर असं काहीही नसतं, तुम्ही विदाऊट ट्रायपॉड स्टँड, काय जुगाड स्टँड घेऊन पण व्हिडिओ शूट करू शकता. मी माझं एक्झाम्पल देते. मी माझं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत कोणतंही स्टँड घेतलेलं नाही. मी स्वतः घरी एक जुगाड स्टँड तयार केलेलं आणि त्यावर मी सर्व माझे आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओ शूट केले. तुम्हाला यूट्यूबवर यायचं असेल, मनापासून यायचं असेल, तर त्यासाठी एक जिद्द पाहिजे असते आणि कंटिन्युटी पाहिजे. माझ्याकडे एक फक्त रेडमी नोट 7 एक साधा मोबाईल होता, ज्याची कॅमेरा क्वालिटी बऱ्यापैकी आहे, आणि ट्रायपॉड तर माझ्याकडे नव्हताच. आता 1 महिन्यापूर्वी मी ट्रायपॉड घेतलेला. अजूनही मी व्हिडिओज जे शूट करते ते साध्या रेडमी नोट 7 याच मोबाईलने शूट करते आहे, आणि आता पण मी त्याच मोबाईलला शूट करते आहे. तर बस सिम्पल मोबाईल आणि एक जुगाडू ट्रायपॉड यावर मी माझे सर्व व्हिडिओ आत्तापर्यंतचे बनवलेले. चला तर मग बघूया की आपण स्टँड कसं तयार करू शकतो. लेट्स गो. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ शूट करत असाल तर विंडोसमोर शूट करायचं आहे, कारण की कोणत्याही व्हिडिओची क्वालिटी चांगली येण्यासाठी आपल्याला सनलाईटची तेवढी आवश्यकता असते. म्हणून विंडोसमोरच व्हिडिओ शूट करायला घ्यायचा. नॅचरल सनलाईट असेल तर सर्वात छान. तर मी सुरुवातीला बॅकग्राऊंडसाठी सिम्पल ड्रॉईंग शीट घेतलेली आहे. त्यानंतर मी आपल्या घरी सापडणारा, सर्वांच्याच घरी राहतो, तो स्टूल घेतलेला. आणि जेवढे पण मोठे बुक्स तुमच्याकडे असतील ते बुक्स एकावर एक ठेवायचे आहे. त्यानंतर मी मोबाईल घेतला आणि मोबाईलचं जे कवर असतं, मोबाईलचा जो बॉक्स आहे, त्यात मोबाईलला त्याच्यासोबत टाय करण्यासाठी मी एक रबर बँड घेतलेला आणि त्या बॉक्सला मी मोबाईल टाय केला, बांधून घेतलेला, यासाठी की मोबाईल खाली पडू नये आणि मोबाईल तिथे स्टेबल राहण्यासाठी वरच्या साईडला एक वजन आपल्याला ठेवायचं आहे. तर मी सिम्पल एक ॲक्रिलिक पेंट बॉक्स आहे तो ठेवलेला. तर आता क्लोज व्ह्यू तुम्हाला दाखवते. माझ्या घरामध्ये जेवढे पण मोठे बुक्स आहेत ते मी सर्व ठेवले, डिक्शनरीपासून तुम्ही बघू शकता. तर वरती मी एका रबर बँडनी माझा एक ओल्ड मोबाईल आहे त्याला टाय करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं जुगाडू स्टँड तयार होईल. आणि जेवढी जर आपल्याला जेवढा स्पेस दाखवायचा असेल त्यानुसार आपल्याला हाईट वाढवत जायची आहे. आणि मी इथे सांगत आहे की मोबाईलचा बॅक कॅमेरा ऑन करून आपल्याला शूट करायचं आहे. तर झालं आहे आपलं जुगाडू स्टँड तयार. तर हा त्याच ट्रायपॉड स्टँडने शूट केलेला व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने व्हिडिओची क्वालिटी येईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.